आताची सर्वात मोठी बातमी हात येत आहे औरंगाबाद येथील कृष्णा चिलकर यांनी आत्महत्या केली आहे. चिलकर यांच्या आत्महत्येला लोकविकास बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव हे जबाबदार असल्याचं बोललं जात असून त्यांनी 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप केला जात आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे फोनलाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल दत्ता? हा जो मुलगा आहे तो बऱ्याच दिवसापासून बेरोजगार होता आणि बेरोजगार असताना त्यानं अनेक वेळेला नोकरीसाठी प्रयत्न केले. नोकरीसाठी प्रयत्न सुरू असताना लोकविकास बँकेचे अध्यक्ष आहेत जी के जाधव असे त्यांची ओळख आहे त्यांच्याकडे तो गेला आणि त्यावेळेला जी के जाधव यांनी त्याला 3 लाख रुपयाची मागणी केली. तेवढे पैसे तो देऊ शकत नव्हता. सुरुवातीला त्याने 2 लाख रुपये जी के जाधव यांना दिले. परंतु नंतरच्या काळात जी के जाधव यांनी त्यांच्याच बँकेतनं लोकविकास बँकेतनं त्याच्याच नावाने 1 लाख रुपयाचं लोन काढलं आणि ते स्वतः पैसे घेतले आणि नोकरी मात्र दिली नाही. त्यामुळे हा जो मुलगा आहे तो विपन्न अवस्थेत गेला होता. त्याने काही दिवसापूर्वी फेसबुक पोस्ट टाकून आत्महत्या करण्याची चेतावणी सुद्धा दिली होती आणि याबाबत 4 महिन्यांपूर्वी जिंची पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली होती. परंतु याबाबतचं कुठलंही पोलिसांनी काम केलं नाही, कारवाई केली नाही. त्यामुळे आज अखेर या तरुणाने आत्महत्या केलेली आहे. धन्यवाद दत्ता दिलेल्या माहितीबद्दल. तर औरंगाबाद येथील कृष्णा चिलकर यांनी आत्महत्या केली आहे. चिलकर यांच्या आत्महत्येला लोकविकास बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव हे जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.